जळगाव जामून येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकरी बसले उपोषणाला. जळगाव जामून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना जळगाव जामूनच्या वतीने जामून ते सोनाळा रोडवर आदर्श ग्राम चालठाणा उसरा चौफुल्लीवर 6 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारने 151 तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त करत असताना त्या जळगाव जामून तालुक्याचा समावेश नसणे हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. तरी जळगाव जामून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी येथील दुष्काळाच्या काळात शासनाच्या विविध योजनांचा फायदा होण्यासाठी व त्यांना उदरनिर्वाहासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणे गरजेचे आहे व त्यासाठी जळगाव जामून तालुक्याचा समावेश होणे गरजेचे आहे व त्याकरता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत तात्काळ दुष्काळाच्या यादीत जळगाव जामून तालुक्याचा समावेश होणे गरजेचे आहे. सदर आमरण उपोषणात शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बानाई, शालिग्राम भगत, सुनील गवई, अनंता बकाल, रामेश्वर केदार, समाधान भगत, पांडुरंग वानखडे, परमेश्वर राऊत, हरिभाऊ हाके, वसंता केदार आदींचा समावेश आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी 151 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले, त्यापेक्षाही वाईट परिस्थिती असलेला जळगाव जामोद तालुक्याचा समावेश या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आला नाही, त्यामुळे येथील शेतकऱ्यावर कमालीचा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे आज रोजी जळगाव जामोद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. 15-16 आणि 14-15 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचं पुनर्गठन केलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि दुष्काळाच्या काळामध्ये गुराढोरांना चारा पाण्याची व्यवस्था सरकारने करत चारा डेपो उघडावेत या आणि तत्सम शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज रोजी जळगाव जामोद तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने या आदर्श ग्राम चालठाणा चौफुल्लीवरती आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे आणि जोपर्यंत शासन या जळगाव जामोद तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश करणार नाही तोपर्यंत हे उपोषण असंच अखंडपणे चालू राहणार आहे. आज रोजी या उपोषण मंडपामध्ये आम्ही काळ्या आईची पूजा करून अशी शपथ घेतो की या सरकारने आमच्या मागण्या ह्या पूर्ण करून येथील शेतकऱ्यांना सुद्धा समस्त महाराष्ट्रातील इतर तालुक्याप्रमाणे न्याय द्यावा आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात.